लॉकडाऊन काळात पठाणी वसुली करणाऱ्या फायनान्स कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी छावा क्रांतीवीर सेनेनं केली आहे. यासह विविध मागण्यांसाठी छावा संघटनेनं रावसाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. करोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊन काळात अनेकांच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम झालाय. अशावेळी अनेक खासगी फायनान्स कंपन्या पठाणी वसुली करीत सर्वसामान्य कर्जदारांना त्रास देत असून या फायनान्स कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी छावा क्रांतीवीर सेनेनं केली आहे. यासाठी नागरिकांनी छावाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. वन विभाग तसेच मध्यम प्रकल्प विभागाशी संबंधित तक्रारींवरही तातडीनं कारवाई करण्याची मागणी काळे यांनी केली. आंदोलनात दीपक वर्मा, सुभाष आल्हाट, सुनील वाडेकर, विलास झरेकर, राजू पाटोळे, राम कराळे, प्राध्यापक देवेंद्र कवडे, राम कराळे, संतोष निकम, जालेंदर गाले, दत्तात्रय वामन, साहेबराव चांदणे, विनोद साळवे, इंदुबाई पंडित, भरत उमाप आदी सहभागी झाले होते. आज छावा क्रांतीवीर सेना यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण बसलेलो आहोत. यामध्ये खाजगी फायनान्स कंपन्या यांच्या मनमानी कारभारासंदर्भामध्ये जिथे कर्जदारांना विठीस धरून वसुलीसाठी बेकायदेशीरपणे त्यांच्या विरुद्ध बेकायदेशीर तागादा लावून खाजगी लोकांना पश्चाताप म्हणजे जास्तीत जास्त रक्कम वसूली केली जाते. खाजगी वसुली एजंटामार्फत त्यांना धमकावून त्यांच्या मार्फत बळजबरीने त्यांना विठीस धरतात. याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे, आमच्याकडे चोलामंडल कंपनी आहे, त्यांची अशोक लेलँड कंपनीची गाडी घेतली होती, त्यामध्ये संदर्भात 30 हप्त्याचं ॲग्रीमेंट केलं गेलं, 34 हप्त्याची वसुली केली गेली. दुसरा मुद्दा चोलामंडल फायनान्सचा आहे, दीपक साहेबराव चांदणे यांची गाडी जबरदस्तीने म्हणजे हप्ता थकीत एक हप्ता थकला आणि दुसऱ्या महिन्यामध्ये त्यांची गाडी ओढून नेली. खाजगी वसुली एजंट थेट औरंगाबाद पण पाठलाग केला, त्यांची ती गाडी घेऊन गेले, अद्याप त्यांची गाडी दिलेली नाही. दुसरा होता आयु फायनान्स सर्जेपुरा जे आहे, जे अभिजित रोखले बाळवणी यांनाही घरी जाऊन ते दम देतात. दुसरा बजाज फायनान्स आहे, यांनी सुद्धा असेच केलेलं आहे. या संदर्भामध्ये कुठलीही कायदेशीररित्या जी पूर्तता ही केलेली नाही, यामध्ये पोलिसांचा सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष होते. तक्रार देण्यास गेले असता कोणीही त्याची तक्रार घेतली जात नाही, त्याच्यामुळं आमच्या संघटनेच्या वतीने मागणी आहे की यांच्यावर योग्य रीतसर कारवाई झाली पाहिजे. दुसरा आहे मुद्दा आहे उपवन संरक्षण कार्यालय अंतर्गत सहाय्यक वन संरक्षक रमेश गेनू देवखिळे यांच्यावर भारतीय वन अधिनियम 1927 भारतीय दंड संहितानुसार यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी आमच्या संघटनेची मागणी आहे. चौथा मुद्दा आहे उपकार्यकारी अभियंता RMH1 मध्यम प्रकल्प अहमदनगर यांच्याकडून होणाऱ्या अन्यायाबाबत यांच्यावर शेमा हमी कायदा दप्तर दिरंगाईनुसार यांच्यावर कारवाई व्हावा. विजय त्रिंबक थोरात एक कर्मचारी होते, त्यांचा बेकायदेशीरपणे जो पगार शिल्की राजेचा पगारी या सर्व त्यांनी मानधन त्यांचं रोखून ठेवलेलं आहे. जोपर्यंत त्यांना मानधन वगैरे देणार नाही तोपर्यंत छावा संघटनेच्या वतीने आम्ही आंदोलन आमचं चालू राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्रांतीवीर छावा संघटनेच्या माध्यमातून आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या अखेरीत असलेल्या एरियामध्ये आम्ही उपोषण करत आहोत आणि या उपोषणाचं या आंदोलनाचं नेतृत्व छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय रावसाहेब काळे मेजर त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही बसलेलो आहोत. हा बसण्याचा विषय असा आहे की ज्या फायनान्स कंपन्या आहेत, प्रायव्हेट फायनान्स कंपन्या, ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये गोरगरीब आणि गरजूवंत जे त्यांचा उद्योग व्यवसाय करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात अशा लोकांवर दादागिरी करून त्यांना त्यांच्या स्वतःचे जे वाहन असताना सारे हप्ते भरलेले असताना एखादा हप्ता जर चुकला किंवा एखादा हप्ता लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांनी भरला नाही, शासनाचे आदेश असूनसुद्धा हे फायनान्स कंपन्यावाले दादागिरी करतात आणि गोरगरिबांच्या गाड्या रस्त्यातून हिसकून घेतात. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई जोपर्यंत आम्ही होत नाही तोपर्यंत आम्ही इथून आंदोलनापासून परावृत्त होणार नाहीत. जोपर्यंत या फायनान्स कंपन्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवणार. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.